Megacity Pune. Habla Sabishe. Me te chakreka vegan serenimoto. Jatiki Karnacha Sandarva Made. Bharatala. Pragat Utpadak Desh. Bandhashwa Katyantar Nai. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्या जागतिकीकरणाच्या लाटेवरती आम्ही स्वार व्हायला पाहिजे. दुसरा अल्टरनेटिव्ह एकच आहे की त्याच्यात आम्ही सामील होऊ शकतो फार तर. आणि सामील होऊन जाणं म्हणजे नकाशी कुणीतरी मोहन नकाशीने एक 5000 वर्षांचा सांस्कृतिक वारशाचा प्रश्न उपस्थित केला तर तो सगळा धुळीला मिळवल्यासारखं होईल. तेव्हा मला असं वाटतं की मेगासिटी पुणे हे प्रगत उत्पादक भारताचं एक मिनिएचर, ज्याला आपण थंबनेल म्हणतो चित्रकलेच्या परिभाषेत. थंबनेल म्हणजे अंगठ्याच्या आकारावरती काढलेलं चित्र. तर तसं स्वरूप पाहिजे म्हणजे प्रगत उत्पादक भारताचे जी काही लक्षणं असतात ती सगळी पुण्यात असायला पाहिजेत असं मला अगदी ठाणपणे वाटतं. आणि ते ती काळजी जर का आपण घेतली तर आपण खूप लवकर मेगासिटी पुणे या दर्जावरती पोचू असंही मला वाटतं. थोडासा एक इतिहास मला सांगायला पाहिजे. 1853 साली मुंबईत सर जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री असं पहिलं नाव होतं त्याचं. तर त्याच्या स्थापनेसाठी सर जमशेदजी जेजीबाईंनी स्वतःच्या खिशातले 1 लाख रुपये काढून ब्रिटिश सरकारला दिले. त्यावेळी त्यांचं एक स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट काही मी वाचून दाखवत नाही पण त्याचा मतितार्थ सांगतो. तो मतितार्थ असा होता की दृश्य कलांचं प्रशिक्षण म्हणजे चित्रकला, शिल्पकला, कारागिरी, आर्किटेक्चर याच्यातून एक सर्जनशील उद्यमशीलतेचा मार्ग तयार होतो असं त्यांचं मत होतं. आणि त्या तो मार्ग एकदा मिळाला की त्याच्यावरच्या एक कसोट्या असतात काही, त्या उत्तीर्ण कराव्या लागतात. त्यानंतर त्याच्यासाठी एक वैचारिक अभिसरण मोठ्या प्रमाणात करावं लागतं. आणि असं सगळं जर का भारतात घडून आलं तर भारत पुन्हा एकदा, असे त्यांचे शब्द आहेत, पुन्हा एकदा प्रगत उत्पादक देशांच्या यादीत सर्वोच्च स्थानी चमकेल असं ते म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी ते पहिलं नाव त्या संस्थेचं सर जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री असं ठेवलं. ते वारले 1859 साली. 77 साली म्हणजे 1877 साली सध्याची जी इमारत आहे सर जे जे स्कूल ऑफ आर्टची ती तयार झाली. आणि त्याच्यावरती जेव्हा बोर्ड लागला संस्थेचा त्याच्यातून इंडस्ट्री हा शब्द काढून टाकला गेला होता. आणि माझ्या मते त्यावेळेलाच आमच्या सगळ्या भवितव्यामध्ये देशाच्या एक पाचर मारली ब्रिटिशांनी जी आम्हाला कळली नाही त्यावेळेला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की 1884 साली पुण्यातल्या शिक्षण संस्था सुरू झाल्या. टिळकांनी, आगरकरांनी मिळून त्या सुरू केल्या. त्यात कुठेही ह्या जमशेट्टींच्या विचारांचं प्रतिबिंब अजिबात नव्हतं. आत्ता मगाशी मकून तुम्ही सांगितलं की पुण्यामध्ये हे आर्टला लागणारं जे कल्चर आहे ते फारसं चांगलं नाही आहे. मी मानतो एकदम 100% मी तुमच्याशी सहमत आहे. त्याचं कारण मला इथं दिसतं की 84 साली जर का टिळकांना स्ट्राईक झालं असतं, आगरकरांना स्ट्राईक झालं असतं की कुठल्याही प्रकारच्या उच्च शिक्षणामध्ये दृश्य कलांचं स्थान महत्त्वाचं आहे, सर्व समाजाला व्यापक सौंदर्य दृष्टी मिळण्यासाठी ते आवश्यक आहे असं एक मत ह्या लोकांचं झालं असतं तर कदाचित मला असं वाटतं की टिळकांनी जेव्हा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून सांगितलं त्यावेळेला प्रगत उत्पादक भारत बनवण्यासाठी स्वराज्य आहे हे पण सांगायला ते विसरले नसते. पण तसं काही झालं नाही. आणि नंतर
त्यांच्या पश्चात तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना 1920 सालानंतर सगळी सूत्र महात्माजींच्याकडे गेली, नंतर नेहरूंच्याकडे गेली आणि ते सगळी मंडळी ह्या प्रकारच्या चिंतनापासून खूपच दूर होती आणि त्याच्यातून आजचा आजही आपण प्रगत उत्पादक देश नाही आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो दर्जा आपल्याला मिळालेला नाही आहे.